आणखी एक आजच्या दिवसातली महत्त्वाची बातमी. वर्षा राऊत आज ईडीच्या चौकशीला जाणार नाहीत. थोड्या वेळापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मी नोटीस पाहिलेली नाही असं म्हटलं. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलं. तसंच ईडीकडे 5 जानेवारीपर्यंत वेळ मागितला असल्याची माहिती त्यांनी दिली. आम्ही मध्यमवर्गीय लोक आहोत, त्यामुळे आम्ही कायद्याचं पालन करतो आणि कायद्यापेक्षा कुणीही मोठा नसतो. कायदा हा सर्वांसाठी समान असतो असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान मला धमकी देणारा अजून जन्माला आलेला नाही आणि धमकी दिलीस तर तो व्यक्ती राहणार नाही असं खरमरीत वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. डेफिनेटली हमने वक्त सर कब तक का वक्त मांगा? 2-4 दिन का वक्त मांग लेंगे हम. ऐसा कोई बहुत बड़ी बात नहीं है जी. जी हमारे पास छुपाने के लिए कुछ नहीं है जी. जो भी है हमारे पास उसका पूरा ब्यौरा हमने एफिडेविट में दिया है. पार्लियामेंट के इनकम टैक्स के जो रिटर्न भरते हैं उसमें दिया है. जो छुपाने वाले होते हैं वो भाग कर चले जाते हैं जी. या एजेंसी को मैनेज करने में लगते हैं. हमको एक कोई जरूरत है तो हमारे पास खुली किताब है जी. हम मिडिल क्लास फैमिली के लोग हैं जी. और मिडिल क्लास फैमिली के लोग होते हैं वो बहुत ही सीधे तरीके से अपनी बात सरकारी एजेंसी में रखते हैं. नोटिस अब तक मैंने देखी नहीं है. नोटिस मेरे नाम पर नहीं है. मैंने देखी नहीं, मुझे देखने की ज़रूरत भी नहीं है क्योंकि मुझे मालूम है ये सब राजनीति कैसे चलती है. तो चलने दो, लेकिन हम उसका जवाब देंगे. मुझे धमकाने वाला पैदा नहीं हुआ है. मैंने जो बात की है कि उनकी इस प्रकार की भाषा थी कि हम सरकार गिराने के लिए कुछ भी कर सकते. मैं उसको धमकी मानता हूँ सरकार की. और मुझे धमकी देने वाला पैदा नहीं हुआ. जो मुझे धमकी देगा वो नहीं रहेगा. पुढची बातमी. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांवरती सडकून टीका केली. भाजपला आंबेडकरांची आवश्यकता नाही, त्यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणण्याचाही अधिकार नाही अशी सडकून टीका रामदास आठवलेंनी केली. प्रकाश आंबेडकरांना रिपब्लिकन नेतृत्व कुणाचं मान्य नाही म्हणून त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला. त्यांना आमचं नेतृत्वही मान्य नव्हतं. वास्तविक पाहता मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार होतो असंही आठवले म्हणाले. मी म्हटलं भाजपने काय भाजपला आवश्यकता नाही. भाजपकडे एवढी मेजॉरिटी आहे की प्रकाश आंबेडकरांना घेऊन त्यांचं काय फार मोठी ताकद वाढणार असं नाही आहे. मी माझं मत व्यक्त केलं की रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य होत असेल तर प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे. पण प्रकाश आंबेडकरांचा रिपब्लिकन ऐक्याला बिलकुल प्रतिसाद नाही. आणि आता प्रकाश आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्षाशी काही संबंध राहिला नाही कारण त्यांनी आता बहुजन वंचित आघाडी स्थापन केलेली असल्यामुळं रिपब्लिकन त्यांना म्हणण्याचा कुठलाच अधिकार नाही. केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी हटवली आणि 1 जानेवारीपासून कांदा निर्यात करण्यात येणार आहे. कांद्याचे भाव स्थिरावल्यानं केंद्रानं हा निर्णय घेतला असून दिंडोरीच्या खासदार डॉक्टर भारती पवार यांनी ही माहिती दिली. कांदा उत्पादकांसाठी हा एक मोठा दिलासाच म्हणावा लागेल. 29 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारनं कांद्यावरती निर्यात बंदी लावली होती आणि त्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आवाज सुद्धा उठवला होता. आज लासलगाव आणि मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात सुधारणा झाल्याचं चित्र होतं. निर्यात बंदी उठवल्यामुळे त्याचा शेतकऱ्यांना किती फायदा होईल हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी बबू शेख यांनी. केंद्र शासनाने कांदा निर्यात खुली केल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. आज कांद्याच्या भावात थोडीशी सुधारणा झाली आहे, वाढ म्हणता येणार नाही याला. काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं याबाबत? माझ्यासोबत काही शेतकरी आहे, जाणून घेऊया त्यांच्याकडून. त्यांना परवडतं आहे का बाबा? काय म्हणाल ही जी निर्यात खुली केली, काय म्हणाल याची? निर्यात खुली केल्याबद्दल थोडासा दिलासा भेटलेला आहे. म्हणावासा भाव काय एवढा भेटलेला नाही शेतकऱ्यांना. बिग्यामध्ये जर 4-4 क्विंटल कांदे निघते त्याच्यात काय परवडत, खर्चच भेटत नाही तेवढा पूर्ण. आज काय भाव मिळाला बाबा? काय बाबा किती सुधारणा झाली आज? आज 2200-2300-2400 बाजार आहे. परवडत आहे? परवडत म्हणजे थोडासा दिलासा भेटलेला आहे म्हणून काही एवढं परवडत नाही. तुम्ही काय म्हणाल? काय कांदे एकरी फक्त 20-25 क्विंटल निघू राहिले तर ती एवढी एक जर कमी निघून जरी हा भाव मिळाला तरी परवडत नाही ना कांदा. मग आता केंद्र शासनाचं निर्यात खुली केली याचा फायदा होणार आहे का?
आता आज तो काही 2100-2200 रुपये बाजार आहे, कमीत कमी 3000-3100 रुपये बाजार पाहिजे होता, तेव्हा हे कांदे परवडतील ना. तुम्हाला काय वाटतं बाबा, केंद्र शासनाने आता निर्यात खुली केली आहे, परवडतंय तुम्हाला? म्हणजे चांगला निर्णय आहे. अहो परवडत काहीच नाही ना, मालच निघू नाही राहिला, पावसाने सगळे कांदे खराब केले. त्याच्यानंतर निर्यात खुलीचा फायदा व्यापाऱ्यांना होणार आहे का शेतकऱ्यांना? हा आता व्यापारी आता शेतकऱ्याला काय, शेतकरी कष्ट करून मेला. मग निर्यात खुलीचा फायदा होणार? निर्यात खुली झाली तर ते 3000-3300-3200 माल भाव मिळाला तर फायदा होणार शेतकऱ्याचा. एकूणच निर्यात खुली केल्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा का होईना फायदा होणार आहे, दिलासा मिळणार आहे, असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. बब्बू शेख.